ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज व्यवस्था मजबूत करणारी सर्वात खालची संस्था असून जगातील सर्वात महाकाय लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. या व्यवस्थेचा पाया मजबूत असेल तर त्यावर उभारलेली इमारत भक्कम राहते. पण सध्याचे चित्र खूपच निराशाजनक आहे. अनेक गावांमध्ये या निवडणुकीत सुशिक्षित, प्रतिष्ठित, सुज्ञ, निर्व्यसनी, अभ्यासू अशा लोकांनी अर्ज दाखल केले नाहीत. पण कवडीची किंमत नसलेल्या अनेक व्यसनी, अडाणी, चमकोगिरी करणाऱ्या उडाणपट्टूंनी अर्ज दाखल केले असल्याचे सर्वसाधारण चित्र पाहायला मिळाले. भारतीय राज्यघटनेने त्यांनाही निवडणूक अधिकार दिला असला तरी अशा लोकांच्या ग्रामव्यवस्थेतील प्रवेशाने विकासाच्या नावाने शिमग होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा इंटरव्हल नुकताच पार पडला असून निवडणुकीनंतर घोषित होणाऱ्या आरक्षणामुळे क्लायमॅक्सही मोठा मनोरंजक असणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीपासून सुज्ञ, सुशिक्षित, अभ्यासू, वेगवेगळ्या क्षेत्रात नाव असलेल्या सामाजिक कार्यकर्ते अशी लोक चार हात लांब राहील. पण या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या लोकांमध्ये अडाणी, व्यसनी, चमकोगिरी करणाऱ्या उडण टप्पूंचाच 90% भरणा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विकास कमी आणि कलह जास्त असणार आहे. अर्ज दाखल करायला आलेल्या अनेक लोकांना कागदपत्रे माहित नव्हते. अनेक जण दारू पिऊन नशेत आल्याचे धक्कादायक चित्र तहसील कार्यालयात पाहायला मिळाले. अर्ज दाखल केलेल्या अनेकांना पंचायत राज म्हणजे काय हे माहिती नाही. ग्रामपंचायतीसाठी कुठल्या वित्त आयोगातून निधी येतो याचीही माहिती नाही. ग्रामपंचायतचे उत्पन्नाचे स्रोत कोणते या अगदी क्षुल्लक गोष्टींचीही अनेक भावी सदस्यांना आणि सरपंचांना माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव मायभूमीच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. अनेक सदस्यांनी कागदपत्रे गोळा करण्यासाठी 10 ते 15 वेळा एकाच ठिकाणी हेलपाटे मारले आहे. त्यामुळे अशी कवडीची किंमत नसलेले लोक गावात काय कामे करणार असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांकडून विचारला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.